डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी 12वीच्या बॅचेस जोरात सुरू, फक्त 15,000 रुपयात सर्व विषय। एम्बिशियस क्लासेस। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून विविध मार्गाने निषेध व्यक्त केला जात आहे। पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारने कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी, मराठा समाजाची फसवणूक केली जात असून आता मराठा समाज आक्रमक झाला आहे, सरकारने मागण्या मान्य कराव्या नाहीतर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा राजेंद्र कोंढरे यांनी दिला आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवण्यात आला होता। मराठा क्रांती मोर्चा पुणे यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यामध्ये मराठा समाजातील 1,00,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, मात्र स्थगिती दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण हे आधांतरी झाले आहे, त्यांचे प्रवेश संरक्षित करावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून यावेळी करण्यात आली। आरक्षणाला स्थगिती आली असताना देखील राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे। मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे। बैठक झाली त्याचं आम्ही स्वागत करतो, पण ती उशिरा झाली। आम्ही त्याच म्हणतो की गेल्या वर्षापासून हे जे काही इश्यू तयार होते त्याच्यामध्ये सर्व पक्षांना घ्या, मागच्याही सरकारने जो प्रयोग केला नव्हता त्यांनाही आम्ही करायला लावलेला होता, त्यामुळे आत्ता राज्य सरकार राज्यातलं वातावरण तप्त झालं म्हणून गांभीर्यपूर्वक तयार झालेलं आहे आणि हेच गांभीर्य कायम ठेवून त्यांनी हे प्रश्न मार्गी लावावेत। नाही, ह्याच्यामध्ये दिल्लीतले जे सुप्रीम कोर्टचे सिनियर काउन्सिल आहेत आणि जे कायदेतज्ज्ञ आहेत ह्यांचा ॲडवाईस घेणं आणि कोणत्या मार्गाने हे नक्कीच लक्षात येईल। आमची फक्त एवढीच मागणी महत्त्वाची आहे की जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो स्टे वेकट होणं म्हणजे आमचं जे SEBCचं आरक्षण आहे ते प्रोटेक्ट करणं असं आहे। तात्पुरता अध्यादेश काढून ह्या मुलांच्या ज्या ॲडमिशन्स आहेत त्या कव्हर करण्यासाठी राज्य शासनाला जे काही अधिकार आहेत ते तात्पुरते वापरले जातील, पण आता जी उद्या पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाच्या मुलांना अर्जच करता येणार नाही, त्यामुळे त्या बाबतीमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी ह्याच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा जाहीर करा असं आम्ही सरकारला आत्ता आवाहन करतो। तेव्हा कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून विविध विषयासाठी पाठपुरावा करतो आहे, हे विषय राज्य सरकारचे जे हातात आहेत ते लवकर निकाली काढावेत आणि ते जर निकाली काढले तर रोष कमी होऊ शकतो, परंतु जे हक्काचं आरक्षण आहे कारण हे अस्मितेचा पण विषय आहे, तो संघर्ष 25 वर्षाचा आहे आणि तो एका स्टेमध्ये 15 मिनिटांमध्ये जर समाप्त होत असेल तर त्याला राज्य शासनाने ते प्रोटेक्ट करण्यासाठी प्रयत्न करून ते परत मिळवून देणं हाच लोकांचा संतोष कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे। नाही, आश्वस्त हा प्रकार सरकारची भूमिका सांगणार आहे, पण लोकविश्वास कधी बसतील की त्याच्या ज्या हातामध्ये आणि खिशामध्ये होतं ते काढून दिलं ते परत आलं त्या दिवशी आम्ही समाधानी होऊ। ना, दोन कारणं आहेत। पहिला, जो मागचा जो स्टे होता तो पूर्ण सर्व प्रवर्गाच्या नोकर भरतीचा जो कोविडच्या पार्श्वभूमीवर काढला तो आम्हाला पण मान्य होता कारण सगळ्यांसाठी एक निर्णय होता। आता तुम्ही काय केलंय, तिथं ती एक भूमिका कोर्टात सांगितली आणि मंत्रिमंडळ समिती काय सांगते दुसरं की आत्ता आम्ही पोलीस भरती करणार, मग मराठा समाजाच्या ज्या काही 13% जागा आहेत त्या तुम्ही प्रोटेक्ट कशा करणार, त्याची कायदेशीर बाजू काय आहे, या सुद्धा गोष्टींचा आढावा घेणं आवश्यक आहे, नाहीतर ह्या 13% पोलीस भरतीतल्या जागा आमच्या निघून जाते।